संचालक मंडळ बरखास्तीची कारवाई झालेल्या सहकारी बँकांच्या संचालकांना सहकारी बँकांमध्ये दहा वर्ष निवडणूक बंदी व अपात्रतेचा शासन अध्यादेश दिनांक बावीस जानेवारी दोन हजार सोळा रोजी पूर्लक्षी प्रभावानं जारी केला होता हा कायदा न्यायप्रविष्ट बनला होता सरकारच्या या कायद्यातील पूर्वलक्षी प्रभावनं कारवाईची तरतूद महाविकास आघाडी सरकारनं वगळली आहे त्यामुळे सांगली जिल्हा सहकारी बँकेच्या त्या बरखास्त सतरा संचालकांना निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे यामध्ये विद्यमान सात संचालकांचा समावेश आहे मायाुती सरकारनं बरखास्त संचालकांना अपात्रता व निवडणूक लढवण्यास दहा वर्ष बंदीचा कायदा दिनांक बावीस जानेवारी दोन हजार सोळा रोजी पूर्वलक्षी प्रभावानं लागू केला त्यामुळे मे दोन हजार पंधराच्या निवडणुकीद्वारे निवडून आलेले सांगली जिल्हा बँकेचे सात संचालक अपात्रतेच्या फेऱ्यात अडकले हे प्रकरण नंतर न्यायालयात गेलं एकूणच या सर्व पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं अपात्रता व निवडणुकीस दहा वर्ष बंदीच्या कायद्यातून पूरलक्षी प्रभावानं कारवाई करण्याची तरतूद वगळली आहे त्यामुळे लवकरच होणारी जिल्हा बँकेची निवडणूक लढवण्यास हे बरखास्त सतरा संचालक पात्र ठरले आहेत